नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग नांदेडमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आढे. येत्या 4 सप्टेंबर रोजी सोमवारला देवभूमी माहूरगड येथे शिवभक्तांतर्फे पवित्र श्रावण महिन्यानिमित्त कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोमवारला कपिलेश्वर मंदिर येथून या यात्रेची सुरुवात होणार असून वाजत गाजत नगर परिक्रमा करत ही यात्रा कैलास टेकडीवरील महादेव मंदिरापर्यंत जाणार आहे. आणि या कावड यात्रेमध्ये हजारो शिवभक्त सामील होणार आहे. बघूया डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत. पवित्र श्रावण मासानिमित्त देवभूमी माहूरगड येत्या 4 सप्टेंबर रोजी सोमवारला भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कावड यात्रेमध्ये हजारो शिवभक्त सामील होणार आहे. श्री क्षेत्र माहूरमध्ये परिक्रमा यात्रेचं महत्व सालावादाप्रमाणे अव्याहतपणे चालत आलेलं आहे. त्या परिक्रमा यात्रेमध्ये पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक येतात आणि जातात, आणि गावातील परिक्रमा मात्र ही चतुर्थीच्या दिवशी राहते. या चतुर्थीला गावातील सर्व भाविकांनी ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून कावड यात्रेची संकल्पना पुढे करून दोन्हीचा मेळ घातला आहे. त्यामुळे हा दुग्ध सरकारी योग आला असून कावडीत पाणी घेऊन ते पाणी कैलास टेकडीवर ते घेऊन जाणार आहेत. आणि कैलास हे असं आहे, मृत्यूलोकीचं कैलास शिखर म्हणजेच माहूरचं कैलास टेकडी आहे. या ठिकाणी लाखो भाविक दर अमावस्येला दर सोमवारी श्रावण महिन्यातल्या तिथे येत असतात, महाप्रसादाचा लाभ घेत असतात. आणि यात भक्तमंडळींनी एकत्र येऊन त्याला मग त्यांनी हबप वसमतकर महाराज साईनाथ महाराज वसमतकर यांच्याशी चर्चा करून त्यानंतर बाळू महाराज काकानी, त्यानंतर रमेश महाराज आणि शारदासूत खामणकर इत्यादी धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी परिक्रमा अधिक कावड यात्रा असा अमृत शर्करा योग त्यांनी यावर्षी आणलेला आहे. आणि या कावड यात्रेला किमान 10 ते 11 हजार कावडी येतील. आणि या कावडी सर्वप्रथम कपिलेश्वर मध्ये जमतील. कपिलेश्वर धर्मशाळेमध्ये चहा नाश्त्यानंतर ही यात्रा नगरेश्वर माहूर येथील प्राचीन नगरेश्वर मंदिराकडे जाऊन तेथून कालभैरवाच्या मंदिराकडे प्रस्थान करेल व तेथून विठ्ठल मंदिर आणि नीळकंठेश्वर मंदिरामार्गे वसमतकर महाराजांच्या मठात येईल. आणि तिथे अल्पभार करून पुढे ती यात्रा कैलास टेकडीकडे मार्गस्थ होईल. या यात्रेला किमान 4 ते 6 घंटे लागणार असून हजारो लोकांचा सहभाग असल्यामुळे त्या त्या दिंड्या पताका घेऊन भाविक भक्त भोळ्याशंकराचे भक्त हे नाच वाजत गाजत नाचत शिवभक्तीच्या तालात तल्लीन होत त्या कैलास टेकडीवर नतमस्तक होणार आहेत. हा एक अभिनव पायंडा स्थानिक मंडळींनी येथील शहर शिवसेना प्रमुख निर्धारी जाधव व आमचे उपाध्यक्ष नाना लाड या दोघांनी पाडला. आणि त्याला हजारो युवा सैनिकांनी आणि युवा भक्तांनी हातभार लावला असून सर्वपक्षीय याच्यामध्ये सामील होणार असून यावर्षीची कावड यात्रा केवळ माहूर शहरातच नव्हे तर मराठवाड्याला ललालभूत ठरणार आहे. याशिवाय विदर्भ मराठवाड्याच्या बाउंड्रीवर माहूर हे गाव असल्यामुळे नजीकच्या यवतमाळ वाशिम अकोला अमरावती येथून सुद्धा हजारो कावडी माहूरला येणार असून ते मनोविहंगम दृश्य या माहूरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणार आहे. त्यामुळे हा उत्सव ज्यांनी अंमलात आणायचं ठरलं आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि या वरील महाराजांनी हा जो एक स्तुत्य पायंडा पाडला आणि ग्राम शहरवासियांनी त्याला जी साथ दिली ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आणि याचे यश आणि अपयश हे फक्त भाविक भक्त किती प्रमाणात येतात आणि या ठिकाणी काय काय धार्मिक मार्गदर्शन मिळतं आणि यातून काही विकासाभिमुख धार्मिक संकल्पना पुढे निघतील काय याचं विचारमंथन कैलास टेकडीवर असून हे कैलासावर माहूर शहराचं भूषण असल्यामुळं ते कैलास पाहायला आवर्जून विदर्भ आणि मराठवाड्यातील कावड भक्तांनी यावं अशी मी या कावडीवाल्यांच्या वतीनं विनंती करतो. आणि येतीलच याची खात्री देऊन मी तुम्हाला कावड यात्रेचं महत्व संपवतो. जय महाराष्ट्र. सर्व शिवभक्त
ना नम्र विनंती सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता कपिलेश्वर मंदिर येथे आपल्याला सर्वांना जमायचं आहे आणि तिथून कावड यात्रेची सुरुवात होऊन ती नगरेश्वर त्यानंतर काशी विश्वेश्वर महादेव मंदिर विठ्ठल मंदिर मार्गे जंपटनाथ ग्रामदेवतेस पूजन अर्चन करून निळकंठेश्वर महादेव मंदिर करून आपल्याला वसमतकर महाराज आश्रमामध्ये अल्पोपहार चहा आणि स्वागताचा कार्यक्रम आयोजित केलाय. तिथून आपल्याला पुढे वनदेव संस्थान त्यानंतर कैलास टेकडी येथे सर्व भाविभक्तांच्या दर्शनानंतर महाप्रसाद व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी माहूर शहर व तालुका व परिसरातील सर्व भाविभक्तांनी या पवित्र कावड यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना नम्र विनंती. सर्वांना माहूर तालुक्यातील सर्वांना शिवभक्तांना माहूर वाशाकडून नम्र विनंती. येणाऱ्या सोमवारी 4 तारखेला माहूर मधून जी कावड यात्रा निघणार आहे त्या संदर्भात सर्वांनी माहूरच्या कावड यात्रेला येऊन माहूरची कावड यात्रेची शोभा वाढवावी त्यासाठी आग्रहाचे निमंत्रण आहे. सर्वांना शिवभक्तांना जय भोले. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.